महाराष्ट्र बिल्डिंग एवं अन्य निर्माण विभाग मजदूर कल्याण मंडल द्वारा आयोजित मजदूर पंजीकरण एवं किचन किट वितरण शिविर में बड़ी मात्रा में भीड़ निर्माण होने से एक महिला की मृत्यु हो गई, जिसके विषय में शिवसेना के जिला प्रमुख मनीषा पापड़कर ने आक्रोशजनक प्रतिक्रिया व्यक्त की है। आक्रोशजनक प्रतिक्रिया देते हुए मनीषा पापड़कर ने कहा कि हाल ही में 8 मार्च को पूरे भारत में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाया गया और आज नागपुर शहर के सूरज भट्ट सभागृह में एक बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है। भारतीय जनता पार्टी नागपुर शहर द्वारा 8 मार्च से 11 मार्च तक सूरज भट्ट ऑडिटोरियम नागपुर में निर्माण श्रमिकों और घरेलू श्रमिकों के लिए एक पंजीकरण और किट वितरण शिविर का आयोजन किया गया, जहाँ कई महिलाएं सुबह 5 बजे से ही कतार में लगी हुई थी, लेकिन आज 9 मार्च 2024 को सुबह 7 बजे से महिलाएं बड़ी संख्या में सूरज भट्ट सभागार में आ गई और भारी भीड़ जमा हो गई। लेकिन सुबह 10:30 बजे गेट खुला किया और खुलते ही महिलाएं एक दूसरे पर गिर गई, जिस वजह से भीड़ में एक महिला की मौत हो गई। ज्ञात हो कि पावली आशीर्वाद नगर के मनु तुलसीराम राजपूत उम्र 65 वर्ष की मौत हो गई है और कई महिलाएं गंभीर रूप से घायल हो गई है। जायज पूरी घटना के लिए मनीषा पापड़कर ने ठेकेदार और स्थानीय प्रबंधकों को जिम्मेदार ठहरा है, जहां उन्होंने कहा कि यदि स्थिति अनियंत्रित थी तो उन्होंने भाजपा कार्यकर्ताओं को बताना चाहिए था। साथ ही उन्होंने संबंधित अधिकारियों पर मनुष्य वध का गुनाह दाखिल करने की मांग की है। महाराष्ट्र, मी सौ मनीषा पापड़कर, जिला प्रमुख शिवसेना नागपुर। कालच आपण 8 मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला आणि आज खूप दुर्दैवी घटना आपल्या नागपूर शहरामध्ये झालेली आहे। बांधकाम कामगारासंबंधित जे काही योजना आहे शासनाच्या आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी भाजपतर्फे सूरज भट्ट सभागृह इथे कार्यक्रम राबवण्यात गेलेले होते, परंतु तिथे महिलांची अफाट गर्दी झाली। कालपासूनच भरपूर प्रमाणात महिलांची संख्या वाढलेली होती, परंतु जे व्यवस्थापक आहे, जे कत्राटदार आहे, त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे आज जी मनु तुलसीराम राजपूत आशीर्वाद नगर येथील राहणारी जी महिला आहे या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेली आहे आणि अनेक महिला तिथे अनकॉन्शियस आहे, त्या पण मेडिकलमध्ये येथे भरती आहे। माझ्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा तिथे भरती आहे आणि हा जो दुर्लक्षितपणा झाला आहे त्या व्यवस्थापकामुळे आणि कंत्राटदार याने केलेल्या दुर्लक्षपणामुळे आज या महिलांवर, गरीब महिलांवर ही परिस्थिती आलेली आहे। शासनाने या ज्या मृत पावलेल्या महिला त्यांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यायला पाहिजे आणि ज्या उपचार घेत आहेत त्यांना सुद्धा शासनातर्फे मदत, आर्थिक मदत झालेली पाहिजे आणि भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको यासाठी व्यवस्थापक आणि जे कंत्राटदार आहे यांनी सुद्धा गंभीरपणे लक्ष देऊन भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको याची दखल घ्यायला पाहिजे। जेव्हा सूरज भट्ट सभागृह हा फक्त 5,000 कॅपॅसिटी असलेला सभागृह आहे आणि जेव्हा हजारोच्या संख्येत महिला येत आहे तर आपली सुद्धा जबाबदारी आहे की जे आयोजक आहेत त्यांना माहिती द्यायला पाहिजे, त्यामुळे ही घटना झालेली नसती। आज आपण बघितलं आहे की गडकरी साहेब एवढे खासदार महोत्सव घेतात, क्रीडा महोत्सव घेतात, प्रदीप शर्मा यांचा अपाट त्यावेळेस लोकसंख्या असलेल्या नुकताच एक आध्यात्मिक कार्यक्रम झालेला, परंतु अशी कुठलीही घटना आजपर्यंत आपण ऐकलेली नाही। परंतु यांच्या चुकीच्या दुर्लक्षपणामुळे आणि व्यवस्था नसलेल्या कार्यक्रमामुळे आज गरीब महिलेवर ही परिस्थिती ओढवलेली आहे। भविष्यात असा कुठलीही घटना होऊ नये यासाठीच एक वचक म्हणून कंत्राटदार आणि व्यवस्थापक यांच्यावर 302 गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।